morning students, today we are going to learn a poem, Fresh Food. Fresh food, atâta fresh mânge, tază, food mânge gai, annă. Tărătă băgha, fresh food mânge, tază, annă. Atâta tia bătăl, tumhala poem ca dirie, tăr apăn să vezi ană, dăbătun, rosume, poli bhaji anta, kima tumhala ce avrilte anta. Pân, याच्यात सांगायचं काय आहे की आपण रोज ताजं अन्न खाल्लं पाहिजे बरोबर आहे आता आधी आपण पोयम बघूया रोटी इन द पॅन पफ पफ टॉस टॉस रोटी इन द पॅन बघा इथे तुम्हाला रोटीचं चित्र दिसतंय ही रोटी बघा कशी छान फुगली आहे तर पफ 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 म्हणजे काय फुगणे आणि टॉस म्हणजे उडवणे तर पफ छान पैकी फुललेली रोटी तव्यात आहे वेजी इन द पॅन फ्राई ड्राय वेजी इन द पॅन आता इथे तुम्हाला एक पॅन दिसतोय छोटा त्या पॅन मध्ये काही वेजिटेबल्स आहेत तर वेजी इन द पॅन म्हणजे तव्यातली तव्याचे वेजिटेबल्स आहेत ते आपण कसे करतोय फ्राई करतोय त्याच्यानंतर ते शिजवतोय आपण बरोबर त्याच्यानंतर इकडे बघा salad in the bowl crunch crunch munch munch salad in the bowl the bowl asto bowl mhanje mothi vati kiwa vadga mhantat tela marathi tar salad madhe kay asto salad apan khato kasa kachcha bhajancha bhajyanchi koshimbir mhanje tela salad asa mhantat mata salad apan kay karto kanda kobi tomato kakdi हे जेव्हा आपण सगळं कच्चं खातो ते काय असतं सॅलड असतं मग त्याला काय कसं दिले क्रंच क्रंच मंच मंच आवाज कसा असतो खाताना त्याचा कुरकुरीत असतो ना ते म्हणून क्रंच 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 आणि मंच मंच म्हणजे खाताना काही लोकांच्या तोंडात असा मच मच असा आवाज येतो त्याला मंच मंच असं म्हणायचं मिल्क इन द कप सिप सिप स्लर्प स्लर्प मिल्क इन द कप बघा कप मिल्क म्हणजे दूध कपात दूध आहे दूध कसं पितो आपण सिप करतो म्हणजे घुटके हळू घेतो आणि स्लर्प म्हणजे भुरका मारतो तर हळू हळू आपण दूध कपात पितो तर आता बघा इथे काय सांगितलंय इथे तुम्हाला कपाचं चित्र पण दिसतंय त्याच्यानंतर इथे एक व्हेजिटेबल्सचे चित्र काढलेले आहेत बघा ब्रिंजल आहे कॉलीफ्लावर आहे छोटासा काढलेला आहे इथे तर आपल्याला यातून काय शिकायचे की आपण रोज ताजं अन्न खाल्लं पाहिजे आता बघा इथे आपल्याला काही नवीन शब्द आता आलेले आहेत पोयम मध्ये ते आता आधी शिकूया आपण पी यू डबल एफ पफ बघा पफ पफ टॉस टॉस आपण मगाशी बघितलं पी यू डबल एफ पफ म्हणजे फुगणे टी ओ डबल एफ टॉस म्हणजे उडवणे V-E-G-G-I-E व्हेजी म्हणजे भाजी एफ आर वाय फ्राय म्हणजे तळणे फ्राय हा शब्द बऱ्याच जणांना माहितीच आहे आता एस ए एल ए डी सॅलड म्हणजेच कोशिंबीर म्हणजे कच्च्या भाज्यांची कोशिंबीरीला आपण सॅलड असं म्हणतो सी आर यू एन सी एच क्रंच म्हणजे कुरकुर आवाज कुरकुर आवाज जेव्हा आपण खायला लागतो तेव्हा कुरकुर असं वाजतं ते खाताना MUNCH मंच म्हणजे मच मच आवाज तोंडात असा खाताना काही काही जणांचा मच मच असा आवाज येतो त्याला मंच असं म्हणतात SIP सिप म्हणजे घुटका आणि SLURP स्लर्प म्हणजे भुरका मारणे हं आता यातून आपल्याला काय शिकायचंय आपण मुख्य म्हणजे पोयम मधून काय शिकतो रायमिंग वर्ड्स तयार करायला शिकतो मग आता रायमिंग वर्ड्स बघा फ्राय ड्राय पोयम मधलेच रायमिंग वर्ड्स आहेत हे फ्राय ड्राय एफ आर वाय फ्राय डी आर वाय ड्राय स्लर्प कप एस एल यू आर पी स्लर्प सी यू पी कप क्रंच मंच सी आर यू एन सी एच क्रंच एम यू एन सी एच मंच आता बघा आणखी आपण यातून काय शोधू शकतो क्वेश्चन द फूड आयटम्स इन पोयम ह्या पोयम मध्ये कोणते कोणते फूड आयटम्स आलेले आहेत तर रोटी व्हेजिटेबल्स सॅलड आणि मिल्क हे फूड आयटम्स आलेले आहेत त्याच्यानंतर बघा
क्वेश्चन आपण शोधलाय थिंग्स वी ईट इन आवर मील्स. आता मील म्हणजे काय? मीलचा अर्थ जेवण असा होतो. मग जेवणात आपण ज्या गोष्टी खातो त्या गोष्टींची आपल्याला नावं लिहायची आहे. रोटी, राईस. रोटी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आता. राईस म्हणजे तांदूळ. दाल, दाल म्हणजे डाळ, वरण वगैरे किंवा आमटी जे आपण खातो. त्याच्यानंतर करी, करी म्हणजे पण आमटी. पापड, त्याच्यानंतर पुलाव. आपण अजून बऱ्याच गोष्टी खातो पण यातल्या काही गोष्टींची नावं किंवा काही गोष्टींचे स्पेलिंग्स आपण ॲज अ प्रॅक्टिस म्हणून घेतलेले आहेत.